अगं बस ना, आता झालेत ना तुझे सेल्फी काढून, हा आता बदलू का कपडे? बस झालं ग, आता शेतातल्या बुजगावण्यासारखे दिसतोय आम्ही ना. आणि हे आम्हाला स्वतःलाच आरशात बघून या अवतारात भीती वाटते अगं स्वतःची. बदलू दे ना. या कपड्यांमध्ये मोठ्यांसमोर वावरण अशक्य आहे. मी आज फार उशीर केला, तिच्यावर रागवून शशांक निघून गेला. आपण जरा बोलूया का तिच्याशी? बोला बोला. बघा बरं काय माहिती. बरं चल आपो ऐक ना, जरा इकडे एक मिनिट जरा येते. काय जरा 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 मला बोलायचंय तुझ्याशी. काय अप्पू बाळा, हे बघ तू आम्हाला हे असे कपडे घालायला सांगितलेस ज्याची आम्हाला अजिबात सवय नाही आहे, पण तरी आम्ही ते घातले की नाही. हा म्हणजे आम्ही तुझं ऐकलं. आता तू सुद्धा आमची एक गोष्ट ऐकशील काय? शशांकशी थोडी नीट वागत जाणार. म्हणजे खडूस हे नाव चांगलं नाहीये का? नाही पण खडूस खडूस असे ना, आता समोरची व्यक्ती कशी आहे त्यावरूनच तर आपण त्याला नाव ठेवतो. नाही नाही अप्पू, एरवी तू त्याला खडूस म्हणतेस, आम्ही काही बोलतो का तुला? ते नाही ते नाही. हा पण तू आज जे त्याला एकदम असं सांगितलंस ना की मी माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला जाते, हे बरोबर नाहीये ना. त्याला वाईट वाटलंय अगं खूप. पण मी गेले का बॉयफ्रेंडला भेटायला? नाही ना. नाही नाही, तेच म्हणायचंय. तू गेली नव्हतीसच, पण तू हे म्हटलंस ना, म्हणजे तू आम्हालाही तेच सांगून गेलीस. आमचा कसा गैरसमज झाला की तू खरंच गेली आहेस त्याला भेटायला. मग तसाच शशांकचाही झालाय ना, मग त्याला किती वाईट वाईट ना. लग्नानंतर कुठल्या नवऱ्याला आवडेल की त्याची बायको ते ह्याला बॉयफ्रेंडला भेटायला जाते? हा एक मिनिट, पण मी खडूसला आमच्या लग्नाआधीच सांगितलं होतं की लग्नानंतर मी माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला जाणार आहे म्हणून. अगं पण असं नसतं. आता लग्न झालंय की नाही तुमचं? हा आता तुम्ही एकमेकांचे नवरा बायको आहात आणि नवरा बायकोनी एकमेकांची मन जपायला हवीत. आजच्या तुझ्या ना या बोलण्याने शशांकला खूप वाईट वाटलंय. नाही त्याला वाईट वाटण्याचा संबंधच नाहीये ना, त्याचं प्रेम आहे का माझ्यावर? नाही. मग माझ्या बोलण्याचं वाईट नाही वाटणार तर. अप्पू काही जोडपी असतात ना, ती आधी प्रेम करतात आणि मग लग्न करतात. आणि काही जोडपी असतात ना, ती आधी लग्न करतात आणि मग एकमेकांवर प्रेम करतात. तर आमच्या सगळ्यांची लग्न आहेत ना ही दुसऱ्या प्रकारात मोडतात. हा तुझं सुद्धा? हा. आणि नवरा बायकोंमधलं प्रेम ना एकमेकांच्या सहवासातून, एकमेकांवर ठेवलेल्या विश्वासातून वाढत. हा आणि हे नातं ना 7 जन्मापर्यंत टिकून राहत. म्हणून तर लग्नानंतर नवरा बायको एकमेकांवर प्रेम करतात. नाईस. हे सगळं तुम्ही खडूसला का नाही सांगत? तो तर रात्री झोपताना त्याचा हातही देखा. हे बघ आता लग्नानंतर रात्री जे काही घडेल घडतं ते नवरा बायकोंमधलं असं हे असतं ना, खाजगी असतं ते, असं लोकांसमोर बोलायचं नसतं बाळा. तुम्ही लोक कुठे आहात? नाही नाही आम्ही आम्ही घरचेच आहोत, आम्ही सगळे घरचे आहोत. घरचेच आहात ना तुम्ही, आता तर ऐकाच खडूस. खडूसने काय केलं माहितीये? आमची मधुचंद्रची रात्र होती ना. काय झालं? आमची मधुचंद्रची रात्र होती त्या दिवशी मला झोप लागत नव्हती कारण माझा टेडी सापडत नव्हता. मी खडूसला म्हणलं, खडूस माझ्याकडे टेडी नाहीये माझा, तू मला तुझा हात दे. मी तुझ्या हाताला असं हात करून झोपते किंवा तुझ्या हातावर डोकं ठेवून झोपते. किती नखरे केले तरी माहितीये. मी काय म्हणतो अप्पू, नाहीतरी शशांक येईपर्यंत आपल्याला कपडे बदलायला देणार नाही.
तर चला ना, तुम्ही स्वयंपाकाचं बघा. हा बरोबर आहे, भूक लागली. चला 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 चला. हा चल सुवा, आपण जेवणाचं बघू. चला पुछल. अरे मी काय बोलते, तुम्ही काय बोलताय? एक खडूसने काय केलं हे ऐकून घेतलंय का तुम्ही नीट अजून? ऐका, सकाळी जेव्हा आम्ही उठलो ना, तेव्हा माझा हातच अडकला होता. माझा हात दुखतोय, बॉडी एक होत आहे, सगळं ओरडलं त्याने मला. आपू आपू बाळा, हे बघ, हे असं इथे आता सगळ्यांसमोर नको. चल ना, आपण आपण आज जाऊया. तू चल आधी. मी तुम्हाला सांगते, कारण मला असं वाटतंय ना, तुम्हाला सांगितलं की तुम्ही खडूसला ओरडाल. ए मानसी वहिनी, ते काय नाही, तू मला माझा टेडी शोधून दे. उगाच त्या खडूसची बोलणी नाही खायची आहेत मला. उगाच हो हो सगळं शोधू, पण प्लीज पहिले कपडे बदलायची परवानगी दे ग. हो बाई, आणि सुशांत भाऊजी येईपर्यंत जर असेच राहिलो ना, तर काहीच काम होणार नाही. अरे बघ, 9 वाजून गेले, शशांक आहे कुठे अजून? अगो बाई, 9 वाजले? हो मा, हिची वाट बघण्याच्या नादात शशांक आला नाही हे लक्षातच आलं नाही. कुठे कुठे राहिलाय तो? इन्स्टिट्यूट मधून यायला अर्धा तास उशीर होणार असेल तरी हा मुलगा फोन करून कळवतो. हा पण आज काहीच कळवलेलं नाही. ए अमेय, तुला काही फोन वगैरे केला होता का त्याने? नाही. तू करून बघ. हा कर कर. काय लागतोय? स्विच ऑफ येतोय. अरे देवा, म्हणजे चार्जही केला नसणार आहे फोन. किंवा बापूवर नाराज असेल म्हणून फोन बंद तर करून ठेवला नसेल ना मुद्दाम? अग ते कौशिक, त्याने मला आधीच तुमच्या प्लॅनची कल्पना दिली असती ना, तर मी शशांकला फोन करून सांगितलं असत. ही अप्पू तिच्या बाबांबरोबर आहे, काही काळजी करू नको. अरे विठू बाबा ऐक ना, बाबाला नको ना काही बोलूस तू. मीच बाबाला सांगितलं होतं तुम्हाला सगळ्यांना काही खरं सांगू नकोस म्हणून. सरप्राईज होत ना. बघितलंस पण आता तुमच्या ह्या लपवाछपीमुळे किती मोठा गोंधळ झालाय. हा मुलगा अजून घरी आलेला नाहीये, आता कुठे शोधायचा आपण त्याला? एक मिनिट आम्ही एक काम कर, इन्स्टिट्यूटला लँडलाईन वरती फोन करून बघ. बघ काय रे, रिंग जाते पण कोणी रिसीव्ह नाही करत. अरे देवा, कट झाला. याचा अर्थ इन्स्टिट्यूट बंद झालंय, तिथे कोणी नाहीये. बघ बघ किती मोठा गोंधळ झालाय तो. तुझ्यासाठी ना राजा छोटीशी गंमत होती, पण झालं ना त्याचा गंभीर परिणाम. आपल्याला सगळ्यांना भोगावं लागतंय ना आता. तुला माहितीये तुझ्या रागावून निघून गेला ना म्हणून असा विचित्र वागतोय तो. माझी चुके सगळी. अग म्हणजे कडूस तेवढं चांगलं आणि मी तेवढी वाईट ना. अग माहिती तसं नाही ग, आमचं सगळ्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. हा पण शशांकची पण काळजी वाटते ना बाळा. आता प्रत्येक वेळेला तुमची अशी भांडणं झाली आणि तो निघून गेला, तर चालणार आहे का तुला? मी माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला जाते असं नुसतं बोलले होते ना, गेले होते का त्याला भेटायला? नाही. पण तरी पण कडूसला एवढं चिडायची काय गरज होती? हो नाही खरं तर बरोबर बोलते अप्पू, म्हणजे अप्पू खरोखरची थोडी ना कृष्णला भेटायला गेली होती. हो म्हणजे तिला आपल्या सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं ना म्हणून गेली होती, तिचा हेतू चांगला होता. ए अमेय, तू उगाच तिची पाठराखण करू नकोस. प्रत्येक वेळी तिला पाठीशी घालायची गरज नाहीये, ते चूक आहे ना ते चूकच आहे. अप्पू अग, तू तुझ्या कुक्की गँग मधल्या कोणाला तरी विश्वासात घ्यायचं आणि त्यांना खरं कारण सांगायचं की तू मित्राला भेटायला नाही जात आहे, खरेदीला जातेस म्हणून. हा म्हणजे त्यांनी शशांकचा गैरसमज आहे ना गोड बोलून दूर केला असता ना बाळा, काहीतरी वेगळी थाप मारली असती. सरप्राईज होत ना, मी सांगितलं असतं यांना, तर मग ते सरप्राईज सरप्राईज राहिलं असतं का? अजून सरप्राईज सरप्राईजच चाललंय. अग इथे ना आम्हाला सगळ्यांना शशांक का अजून घरी आला नाहीये ही काळजी लागली आहे, आणि तुझं सरप्राईज तर तुमणं चालूच आहे. सुवा
झाला त्याने घरी इन्फॉर्म केलेलं नाहीये. तू सुहानी तू त्याला ओरडणारेस का तो घरी आल्यावर? नाही ओरडणार. मला माहितीये तुझं विठू बाबाचं माईचं माझ्यावर प्रेमच नाहीये. आय नो कमाल करते ही मुलगी. एवढं काय झालं रडायला? आणि इतकं काही बोलली नाही, माई पण बोलली नाही आणि सुहा वहिनी पण एवढं काही बोलली नाही. बाबी आत्या तिला ओरडताय म्हणून नाही रडते, म्हणजे शशांकच्या काळजीने रडते ती. हो तिला कधी कशाचं काय वाईट वाटेल ना काही सांगता येत नाही. हो ना, आणि मग गोंधळून जास्तच रडायला लागते. पण बाबी आत्या गंमत नाही, म्हणजे ज्या अप्पूला शशांक भाऊजींचं नाव घेतलेलंही चालत नाही त्यांच्याच काळजीने रडतीये पोरी. ते काही असलं ना तरी मला आता शशांकची खरंच खूप काळजी वाटते. किती वाजले? नका काळजी करू, येईल तो. आणि अप्पू अशी का वागते तेही कळेल. अप्पू अप्पू हे बघ, हे बघ, आम्ही कुणी तुझ्यावर रागवलेलो नाही आहोत, रडू नकोस. म्हणजे मी थोडीशी रागावले पण तू अगदी हमसून हमसून रडणार की रागावलेले नाहीये? हो आम्हाला ना शशांकची काळजी आहे ग. तुला पण माहितीये ना तू किती समजूतदार मुलगा आहे. हा पण ना तू आज इथे सकाळी उभी राहून जी जोर जोरात ओरडत होतीस ना, मी माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला जाते, मी माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला जाते, त्याने संयम संपलाय त्याचा. संयम कोण आहे? संयम म्हणजे बाळा पेशन्स, पेशन्स संपले. अहो तुम्ही तिला मराठी शब्द काय समजवत राहिलात? आता माझे पेशन्स संपत आलेत. तुम्ही थांबा ना आता, तुम्ही नका भांडू विठू भाऊशी. तुम्ही जा ना त्याला शोधायला. जा विठू बाबा शोधायला. अग मिसिंग व्हायला तो काही लहान आहे का? अग बाळा तो हरवलेला नाहीये, तो रागावलाय म्हणून तो घरी येत नाहीये. हा शशांक स्वतःच्याच तंद्रीत असताना रस्त्याने चालत काहीतरी वेड वाकड नसेल ना झालं? नाही नाही तुम्ही दोघी थांबा. हे बघा हे असला ना वेडा वाकडा विचार सुद्धा मनात आणणं गैर आहे. आणि अप्पू बाळा आता लग्न झालंय की नाही तुमचं? हा मना नवरा घरातून बाहेर पडत असताना तो प्रसन्न मनाने घरातून बाहेर कसं पडेल याचा विचार करायचा असतो ग. मी त्याला त्याच्या गर्लफ्रेंड वरून काही बोलले होते का? नाही ना, त्याला हर्ट होईल असं काहीच बोलले नव्हते मी. उगच एवढं चिडायची गरज आहे का त्याला? बर 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 आई ग अग थांबणार, रडू नकोस इतकी. हे बघ बाळा तू रडायला लागलीस ना की आम्हाला काही सुचत नाही ग. आणि हे बघ भोकार पसरून रडणं इतकी तर मी अजिबात ओरडले नाहीये तुला. हे असं रडण्यापेक्षा ना पुन्हा माझ्याकडून अशी चूक होणार नाही असं म्हण. निदान तसा प्रयत्न तरी कर. मी नाही करणार असं परत कधी. माई खडूस नेत्राताई बरोबर नसेल ना गेला कुठे? मग तर नेत्राचा काय संबंध? आपण जाऊन बघूयात का बाबी आता? चला ना. काय नाही आपण जाऊया. ती गर्लफ्रेंड आहे ना खडूसची, तिला जर खडूसने असं सांगितलं मी माझ्या बॉयफ्रेंड बरोबर बाहेर गेलीये तर ती मुद्दाम खडूसला घेऊन जाऊ शकते ना फिरायला. अरे देवा हे काय ऐकते मी? हो का नाही अगदी शक्य आहे. हो मग कशाला येतो शशांक इतक्यात परत? अरे अमेय तोंडाला येईल ते काय बोलतोयस तू? काय शशांक काही उन्हाळ मुलगा नाहीये. बस झालं आता चर्चा नको, आधी आपण त्याला शोधूया. काम करा इन्स्टिट्यूट मध्ये जा तिथे बघा आधी आहे का. सुवाई अमेय दादा खडूस इन्स्टिट्यूट मध्ये नसला तर? अग मग शोधू कुठेतरी. कसं आहे आमच्या जवळ गाडी आहे तर 10 ठिकाणी शोधता येईल त्याला. कोणाची गाडी? मी कौशिक सरांना फोन केला होता, ते गाडी घेऊन येत आहेत. चला एक बनायचे. कौशिक दा येत आहेत. सुवा डॉक्टर कौशिक येत आहेत. अरे गधड्या
मला कोणा कुठे तातडीनं जायचंय, कुठे जायचंय कोणाला? कौशिकदा मी तुमच्यावर अतिशय रागवलेलो आहे. जे काय झालं ना त्याला तुम्ही जबाबदार आहात. हो आय एम सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. काय झालं, मी मान्य करतो की मी अप्पूला तिच्या सरप्राईज प्लॅन मध्ये मदत केली आणि तिला उत्साह मिळावा आणि त्याच्यावर विरजण पडू नये म्हणून मी तिच्या सोबत होतो, हे मी तुम्हाला नाही सांगितलं. अरे आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला थोडस वेगळं वाटतंय की नाही? नाही तुमचं हे काय दिसतंय हो तुम्ही, म्हणजे आपणी दिलेल्या कपड्यात काय सुंदर दिसतंय तुम्ही. वा वा काही काय डॉक्टर, छान नाही जोकर दिसतोय आम्ही सगळे. तेच होत्या, पण तुम्ही आम्हाला अप्पूचा प्लॅन का नाही सांगितला आधी? अहो डॉक्टर कौशिक, अप्पू बालिश आहे, तिने एखादी गोष्ट मनात धरली ना तर त्याच्या परिणामाचा ती विचार नाही करत. पण तिच्या खोटं बोलण्यामुळे इथे काय परिस्थिती ओढवली आहे याचा विचार तुम्ही नाही का करायचा? ओ माय गॉड, म्हणजे तुम्ही सगळे काळजीत आहात का? काय झालंय काय? अहो अप्पूला आम्हाला सगळ्यांना हे असलं काहीतरी सरप्राईज द्यायचं होतं ना, म्हणून बाहेर पडताना तिने काय सांगितलं की मी चालले माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला. हे सगळं शशांकच्या कानावर गेलं कारण तो होता तेव्हा तिथे. झालं, डोकं फिरलं त्याचं. सकाळी जो इन्स्टिट्यूटला गेलाय ना, अजून पत्ता नाहीये त्याचा, काय करायचं सांगा. सुहा काकू, अप्पू आता आयुष्यात कोणाला सरप्राईज देणार नाही, नाही ना? नाही, पण तिला आता नको बोलूयात. आधी आपण शशांकला शोधूयात का? हा अमय, मी तुझ्या सोबत येतो. मला सांग कुठे शोधायचं? आपण एअरपोर्ट पासून सुरुवात करूया. विमानतळ? एअरपोर्ट नाही, तो परस्पर परदेशात गेला असेल तर. काही काय अमे, अचानक कशाला जाईल तो फॉरेनला? नाही तर काय? नाही कडू आउट ऑफ कंट्री नाही जाऊ शकत अमे दादा. ओके, पण बाबी आत्या शशांक सायंटिस्ट आहे की नाही? त्याला त्याच्या इन्स्टिट्यूट मधून सतत या देशात जा त्या देशात जा असं सांगत असतात की नाही? मग तो रागाच्या भरात गेला असेल एखाद्या देशात. हा बरोबर आहे, सतत म्हणतात त्याला फॉरेनला ये फॉरेनला ये, गेला असेल. अप्पू तुला फरक पडतो? म्हणजे भाऊजी कुठे का जायना, तुला फरक पडतो? का नाही पडणार फरक? तो कडू जरी असला माझ्याशी भांडत असला सतत तरी तो नवरा आहे ना माझा, लग्न झालंय ना माझं त्याच्याशी. अप्पू म्हणजे तुला त्याची काळजी वाटतेय बाळा? वाटणार ना मला त्याची काळजी? मी अरे असं काहीतरी बोलले म्हणून तो निघून गेलाय ना घरातून, नाही वाटणार का मला काळजी? कुठे गेला असेल तर सापडेल ना कडून. बर अप्पू अप्पू रडू नकोस, शशांक येईल लवकर. हा मी देव ठेवते ना पाण्यात. माई त्याने खडू सेफली घरी येणार आहे का? अशी आपली आमच्या जुन्या माणसांची समजूत, आपण करून बघायचं. तुम्ही फार वेळ बोलत बसू नका प्लीज. हे आम्ही आपल्याला शोधायचंय ना, चल चल. हो आम्ही चेंज करून येतो. किती उशीर झालाय बापरे. मी पण येते तुमच्या बरोबर. हो कडूस जोपर्यंत सापडत नाही ना तोपर्यंत मी नाही बेटर फील करणार. आणि मला कळूच दे फक्त तो नेत्राताई बरोबर आहे, मला जे सापडेल जे हाताला लागेल ना ते फेकून मारणार आहे मी नेत्राताईला. आणि कळूच ना पण. ठीक आहे, मी निघतोय पुढे. आले आले आणि कळव हा फोन कर लगेच. कळव आपण पण चल
कपडे बदलूया. चला 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 अगं सावकाश हो चला. अशी भे नाहीयेत घरी तेव्हा. चला चला जोपर्यंत समोर दिसत नाही ना जीवात जीव येणार नाही. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल. आणि हो मुळात ते चॅनल आधी सबस्क्राईब करायला विसरू नका.